Dear student, in the last lecture, we have seen effect of electric charge, then we have seen gold leaf electroscope, then next we will see atmospheric electric charge. ज्याला आपण त्या ठिकाणी वातावरणीय अशा प्रकारचा असणारा जो काही विद्युत प्रभार जो आहे तर तो विद्युत प्रभार त्या ठिकाणी म्हणतो व काय दिलेलं आहे ही ॲटमॉस्फेरिक इलेक्ट्रिक चार्ज. वी हॅव एक्सपिरियन्स्ड क्लाउड थंडर अँड लाईटनिंग. पावसाळ्याचे दिवस जे आहेत तर त्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये आकाशामधले असणारे जे काही ढग त्याच्यानंतर थंडर अँड लाईटनिंग म्हणजे मेघगर्जना आणि असणारे जे काही विजा चमकणे हा असणारा जो काही अनुभव जो आहे तर तो अनुभव आपण त्या ठिकाणी पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्या ठिकाणी तो घेतलेला आहे. समटाईम्स वी हिअर आर रीड दॅट लाईटनिंग स्ट्रक ए ट्री आर ए बिल्डिंग अँड सम पीपल आर अनिमल वेअर किल्ड. कधी कधी आपण त्या ठिकाणी असताना जी काही वीज जी आहे तर ती वीज त्या ठिकाणी झाडावर किंवा इमारतीवर पडून लोकांचा मृत्यू किंवा जनावरं जी आहेत तर ती जनावरं मृत पावल्याचं आपण त्या ठिकाणी वाचताना दिसतो. हाऊ डज दिस हॅपन. मग आता हे कसं त्या ठिकाणी घडतं. हाऊ कॅन वी प्रिव्हेंट सच इंजुरी ऑर डेथ. आणि म्हणून हे घडू नये याच्यासाठी आपण सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी आपल्याला इंजुरी जी आहेत जखम जी आहे तर ती जखम त्या ठिकाणी होऊ नये किंवा मृत्यू जो आहे तर तो मृत्यू त्या ठिकाणी होऊ नये म्हणून काय उपाय त्या ठिकाणी करता येईल हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. या ठिकाणी असणारे जे काही डायग्रॅम जे आहे तर त्या डायग्रॅममध्ये सर्वसाधारणपणे आपल्या असं लक्षात येतं दिसतंय की असणारे जे काही डायग्रॅम जे आहेत तर त्या डायग्रॅममध्ये आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही लाईटनिंग जे आहेत म्हणजे वीज जी आहे तर ती वीज त्या ठिकाणी चमकताना दिसते म्हणजे ढग जे आहेत तर त्या ढगांमध्ये त्या ठिकाणी लाईटनिंग जे आहे तर ती लाईटनिंग त्या ठिकाणी येताना दिसते आणि अशा प्रकारची असणारी जी काही वीज जी आहे तर ती झाडावर किंवा घर जे आहे तर त्या घरावर त्या ठिकाणी पडताना आपल्याला त्या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. पुढे व्हॉट इज दॅट ॲक्च्युली हॅपन वेन देर इज द लाईटनिंग इन द स्काय अँड वेन लाईटनिंग स्ट्राईक द अर्थ. म्हणजे ज्या वेळेला असणारे जे काही आकाश जे आहे तर त्या आकाशामध्ये असणारे जे काही वीज जी आहे तर ती वीज त्या ठिकाणी चमकते किंवा जमीन जी आहे तर त्या जमिनीवर वीज पडते म्हणजे नेमकं त्या ठिकाणी काय होतं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. पहिला कन्सेप्ट आपल्याला पाहायचा आहे लाईटनिंग, याला आपण त्या ठिकाणी वीज चमकणं त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. वेन एअर अँड क्लाऊड रब अगेन्स्ट इच अदर इन द स्काय द अप्पर पार्ट ऑफ सम क्लाऊड ऑन द अप्पर साईड बिकम पॉझिटिव्हली चार्ज अँड द लोअर साईड बिकम द निगेटिव्हली चार्ज. आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये आपल्याला असणारे जे काही ढग जे आहेत तर ते ढग त्या ठिकाणी दिसतात म्हणजे जेव्हा आकाशामध्ये असणारे जे काही हवा आणि असणारे जे काही ढग जे आहेत तर ते ढग काय केलं जातात घासले जातात रबिंग त्या ठिकाणी केलं जातं तेव्हा वर असणारे काही ढग जे आहेत तर ते ढग काय होताना दिसतात आपल्याला त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज त्याच्यावर येताना दिसतो म्हणजे ढग जे आहेत तर ते ढग त्या ठिकाणी धन प्रभारित होताना दिसतात तर खाली असणारे जे काही ढग जे आहेत तर ते ढग मात्र त्या ठिकाणी आपल्याला निगेटिव्हली चार्ज त्या ठिकाणी होताना दिसतात म्हणजे ऋण प्रभारित ते ढग जे आहेत तर ते ढग त्या ठिकाणी मानताना दिसतात. द सायन्स बिहाइंड लाईटनिंग अँड लाईटनिंग स्ट्राईक इज कॉम्प्लिकेटेड. आपल्या लक्षात येताना दिसतंय की या ठिकाणी वीज चमकणे किंवा त्या ठिकाणी वीज पडणे असे दोन शब्द त्या ठिकाणी आहेत. पहा की सायन्स बिहाइंड लाईटनिंग आणि लाईटनिंग स्ट्राईक म्हणजे वीज चमकणे किंवा वीज त्या ठिकाणी पडणे यामागील विज्ञान जे आहे तर ते विज्ञान त्या ठिकाणी गुंतागुंतीचं त्या ठिकाणी आपल्याला आहे. पाहता की लेटस डेअर फोर कन्सिडर ए क्लाऊड इन द स्काय विथ निगेटिव्हली चार्ज बेस अबव ए प्लेन ग्राउंड. आणि म्हणून सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे की सपाट जमिनीवरील असणारं जे काही आकाशामधील असणारं जे काही ऋण प्रभारित अशा प्रकारचं तळं जे आहे तर ते तळं त्या ठिकाणी आहे अशा पद्धतीचा असणारा जे काही विचार जो आहे तर तो विचार आपल्याला त्या ठिकाणी करायचा. पहा की लेटस डिअर फोर कन्सिडर ए क्लाऊड इन द स्काय विथ ए निगेटिव्हली चार्ज बेस अबव ए प्लेन ग्राउंड. म्हणजे सपाट जमिनीवरील असणारं जे काही आकाश जे आहे तर त्या आकाशातील एक ऋण प्रभारित तळ असलेला जो काही ढग जो आहे तर त्या ढगांचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. की व्हेन दिस निगेटिव्ह चार्ज ऑन द बॉटम ऑफ द क्लाऊड बिकम मच लार्जर दॅन द चार्ज ऑन द ग्राउंड इज स्टार्ट फ्लोईंग टुवर्ड द ग्राउंड इन स्टेजेस.
जे सर्वसाधारणपणे जेव्हा ढगांचा तळाचा असणारा जो काही ऋण प्रभार जो आहे तो ऋण प्रभार जमिनीवरील प्रभारापेक्षा खूप जास्त त्या ठिकाणी होतो, तेव्हा टप्प्याटप्प्यानं ऋण प्रभारित असणारा जो काही कण जो आहे तर तो कण काय होता नसतो आपल्याला फ्लोज टुवर्ड द ग्राउंड, तो काय होता नसतो जमिनीकडे त्या ठिकाणी वाहू लागताना दिसतो. दिस हॅपन्स व्हेरी फास्ट इन मच लेस दॅन ए सेकंड अँड हीट लाईट अँड साऊंड एनर्जी आर प्रोड्यूस अलॉंग विथ द इलेक्ट्रिक करंट. आणि ह्या ज्या काय असणाऱ्या ज्या काही घटना ज्या आहेत तर त्या घटना अतिशय जलद एका सेकंदापेक्षा खूप कमी वेळामध्ये ह्या ज्या काही घटना ज्या आहेत तर त्या घटना त्या ठिकाणी घडताना दिसतात. आणि यावेळी आपल्याला त्या ठिकाणी तो असणारा जो काही विद्युत प्रवाह जो आहे तर त्या विद्युत प्रवाहामुळं आपल्या लक्षात येताना असते की हीट उष्णता लाईट म्हणजे प्रकाश आणि साऊंड एनर्जी ध्वनी ऊर्जा ज्या आहेत तर ती ध्वनी ऊर्जा त्या ठिकाणी काय होता असते निर्माण त्या ठिकाणी होताना दिसते. त्याच्यानंतरचा पुढचा असताना जो काही कन्सेप्ट जो आहे तर तो पुढचा कन्सेप्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे लाइटनिंग स्ट्राईक. आता वीज पडणे म्हणजे नेमकं काय का यू प्रॉबेबली नो दॅट वेन देर आर इलेक्ट्रिकली चार्ज क्लाउड्स इन द काय इलेक्ट्रिसिटी इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स ए लॉर अ टॉल बिल्डिंग ऑर ए ट्री. काय सांगितलंय यू प्रॉबेबली नो दॅट म्हणजे तुम्हाला बहुतेक त्या ठिकाणी माहीत आहे. काय माहीत आहे पा वेन देअर आर इलेक्ट्रिकली चार्ज क्लाउड इन द स्काय इलेक्ट्रिसिटी इज अट्रॅक्टेड टुवर्ड ए टॉल बिल्डिंग ऑर ए ट्री. म्हणजे विद्युत प्रभारित ढग आकाशामध्ये आकाशामध्ये असताना उंच अशा प्रकारची असणारी जी काही इमारत असेल किंवा झाड असेल तर याच्याकडे ती काय होता नसते आकर्षित त्या ठिकाणी होते हे तुम्हाला त्या ठिकाणी माहीत आहे. व्हेन लाइटनिंग स्ट्राईक अँड अपोजिट इलेक्ट्रिक चार्ज इज जनरेटेड ऑन द रूप ऑफ द बिल्डिंग ऑर ऑन द टॉप ऑफ द ट्री बाय इंडक्शन. आता काय सांगितले की सर्वसाधारणपणे ज्या वेळेला त्या ठिकाणी वीज पडते म्हणजे नेमकं काय होता नसते तर असणारा जो काही अपोजिट इलेक्ट्रिक चार्ज इज जनरेटेड ऑन द रूप ऑफ द बिल्डिंग. म्हणजे अपोजिट म्हणजे सर्वसाधारणपणे विद्युत प्रभार आहे किंवा उलट अशा प्रकारचा असणारा तो काही प्रभार म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना असते की विरुद्ध अशा प्रकारचा असणारा तो काही प्रभार जो आहे तर तो प्रभार काय होता नसतो तर त्या ठिकाणी तयार होता नसतो. म्हणजे जेव्हा वीज त्या ठिकाणी पडते तेव्हा इमारतीचं असणारं जे काही छत असेल किंवा झाडाचा असणारा जो काही शेंडा जो आहे तर त्या शेंड्यावर इंडक्शन म्हणजे प्रवर्तन जे आहे तर त्या प्रवर्तनानं विद्युत प्रभार जो आहे तर तो विद्युत प्रभार त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतो. पुढे द चार्ज ऑन द क्लाउड फ्लोज टुवर्ड द बिल्डिंग. आणि या वेळेला आपल्या असं लक्षात येतं नसते की हा जो काय असणारा जो काही प्रभार जो आहे तर तो प्रभार काय होतो नसतो ढग जे आहे तर त्या ढगांकडून त्या ठिकाणी असणारी जी काही बिल्डिंग असेल इमारत असेल किंवा झाडाचा असणारा जो काही शेंडा जो आहे तर त्या शेंड्याकडे त्या ठिकाणी व्हायला सुरुवात होताना दिसते. दिस इज कॉल्ड ए लाइटनिंग स्ट्राईक यालाच आपण त्या ठिकाणी वीज पडणं असं त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. याच्यानंतर डू यू नो म्हटलेलं आहे तुम्हाला त्या ठिकाणी माहीत आहे का किंवा माहीत आहे का तुम्हाला असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे पा. फर्स्ट ड्यू टू ट्रेमेंडस हीट अँड लाईट जनरेटेड बाय लाईटनिंग ए केमिकल रिॲक्शन्स ऑकर्स बिटवीन नायट्रोजन अँड ऑक्सिजन इन द एअर अँड नायट्रोजन ऑक्साईड गॅस इज फॉर्म्ड. म्हणजे सर्वसाधारणपणे ड्यू टू ट्रेमेंडस हीट अँड लाईट जनरेटेड बाय लाईटनिंग म्हणजे ज्या वेळेला त्या ठिकाणी वीज पडते तर ती वीज पडल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता आणि प्रकाश जो आहे तर तो प्रकाश त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतो. याच्यामध्ये एक केमिकल रिॲक्शन्स ऑकर्स बिटवीन द नायट्रोजन अँड ऑक्सिजन इन द एअर. आणि या वेळेला आपल्याला त्या ठिकाणी हवेमधला असणारा जो काही नायट्रोजन ऑक्सिजन यांच्यामध्ये असणारा जो काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर ती रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी तयार होताना दिसते अँड नायट्रोजन ऑक्साईड गॅस इज फॉर्म. आणि अशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी नायट्रोजन ऑक्साईड गॅस जो आहे तर तो गॅस त्या ठिकाणी तयार होताना दिसतो.